सण नागपंचमीचा। श्रावण महिना म्हटला की सणांची रेलचेल। त्यात पहिला सण येतो तो नागपंचमीचा। शेतीच्या कामातून थोडा निवांत झालेला शेतकरी वर्ग हा सण अत्यंत उत्साहात साजरा करतो। शहरात देखील नागपंचमी तितक्याच उत्साहात आणि धार्मिकतेने साजरी केली जाते। सण म्हटला की गोडधोड आलेच। नागपंचमीच्या निमित्ताने घराघरात वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तयार केले जातात। पोहे, लाया, शेंगदाणे, फुटाणे, शेव, विविध प्रकारचे लाडू या सणानिमित्ताने घराघरात बनवून ते आपल्या नातेवाईकांबरोबरच मित्रपरिवारालाही वाटले जातात। पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये घरात माणसांचा राबता असायचा। सण साजरे करताना घरातील सगळी माणसे एकत्रित असायची। बाहेर वाशिणी माहेरी यायच्या। मग वारुळाला जाऊन नागदेवतेचे पूजन करून दूध, लाया, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जायचा। झोपाळे बांधून त्यावर झोकेही घेतले जायचे। अजूनही काही ठिकाणी ही चालीरीती प्रचलित आहे। आज बुधवार, नाग चौथीचा दिवस। बेळगावच्या बाजारपेठेत नाग प्रतिमा विक्रीसाठी आल्या असून 50 ते 60 रुपये जोडी असा त्यांचा दर आहे। पंचमीसाठी आवश्यक असणाऱ्या लाया 10 रुपयाला 50 ग्रॅम दराने उपलब्ध आहेत। लायापीठ 160 रुपये किलो असून शुद्ध तुपातील तंबिटाच्या लाडवांचा दर 15 रुपयाला एक असा आहे। चिवडा 200 ते 210 रुपयापर्यंत तर चकली 280 रुपये किलो आहे। चुरमुरे, पोहे, लायांच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी उसळली आहे। शिवाय मोड आलेली कडधान्ये, हरभरे सुद्धा विक्रीस उपलब्ध आहेत। महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व रोजगाराची संधी मिळण्यासाठी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीतर्फे खाद्यपदार्थांचे स्टॉल मागील 3 वर्षापासून भरवले जात आहेत। मंगळवारी लोकमान्य सोसायटीच्या संचालिका गायत्री काकतकर यांनी या खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे उद्घाटन केले। तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांना त्यांनी या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी माजी महापौर व नगरसेविका रेणू मुदगेकर यांनी महिला आघाडीतर्फे राबवण्यात आलेल्या या उपक्रमांचे कौतुक केले। या स्टॉलवर तंबीट, चिवडा, पोह्याचे लाडू, रवा लाडू, राजगिऱ्याचे लाडू, लाया, पक्का चिवडा आदी पदार्थ उपलब्ध आहेत। या स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी महिला आघाडी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या उपाध्यक्षा प्रिया कुडची, राजश्री बडमुंजी, निकिता उसुलकर, राजश्री बांबुळकर, शाखिरा गोकाकी, छाया अंडे तसेच इतर मान्यवर महिलांसह महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या उपस्थित होत्या। हिंदू धर्मात सणांची मालिका फार मोठी आहे। प्रत्येक मराठी महिन्यात सणवारे असतातच। त्यात श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा। व्रतवैकल्ये, मंगळागौरी असा भरगच्च सणांचे पॅकेज हा श्रावण घेऊन येतो। सृष्टीनेही हिरवा शारू नेसलेला असतो। निसर्गातही अनेक बदल घडत असतात। ऊन पावसाच्या खेळात आकाशात उमटणारे इंद्रधनुष्य आपल्या सप्तरंगांनी तोरण बांधत असते। विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा। अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा। धन्यवाद। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची धनसंचय योजना 26 महिन्यात मिळवा सव्वापट परतावा। टोल फ्री नंबर 1800-212-4050। फेसबुक वरील आमच्या मित्रांनो नमस्कार। फेसबुक सोशल साइट वर येऊन आम्हाला 2 वर्षे पूर्ण झाली। फेसबुक युजर्सना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्याचे आमचा मानस आहे। आपल्या वाढत्या प्रतिसादातून व प्रोत्साहनातून यूट्यूब वरील तरुण भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ न्यूज नियमित सादर होत आहे। सभोवताली घडणाऱ्या ठळक घटकांची माहिती, व्हिडिओ क्लिप्स, फोटो तसेच रक्तदान, नेत्रदान, अपघात, नागरिकांसाठी सामाजिक व विधायक सूचना, आवाहन यासारखे वृत्तांकन व माहिती आमच्याकडे पाठवून समाजकार्यात तुम्हीही क्रियाशील राहू शकता। त्यासाठी मोबाईल क्रमांक 9379777388 या क्रमांकावर अथवा व्हॉट्सअप व tarunbharat.belgaum@gmail.com या ईमेलवर संपर्क साधू शकता। आम्ही त्याला आमच्या विविध माध्यमाद्वारे प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू। आपण या उपक्रमाला वाढता प्रतिसाद देऊन समाजाच्या जडणघडणीत सहभागी व्हाल ही अपेक्षा आपली तरुण भारत सोशल मीडिया टीम।